हॅलो एव्हरीबडी, रुचकर मेजवानी विथ सोनालीमध्ये तुमचं स्वागत आहे. जनरली गोड खायची इच्छा झाली तर आपण कुठे जातो? थेट जातो डोनटच्या दुकानात. घरच्या घरी बनवायचा आपण प्रयत्न करत नाही. का? कारण आपल्याला ते डिफिकल्ट वाटतात. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोपी डोनटची रेसिपी, आणि ती पण एगलेस. तर डोनटसाठी आपल्याला एक डो बनवून घ्यायचा आहे. त्याकरता आपल्याला लागणार आहे 2 कप मैदा. हा मी चाळून घेतलेला आहे. आता यात आपण घालणार आहोत 1/2 टीस्पून मीठ. आता हे मीठ आपण मैद्यामध्ये मिक्स करणार आहोत. आणि आता या मैद्यामध्ये आपण एक खड्डा करायचा आहे. त्या खड्ड्यामध्ये मी घालणार आहे 2 टेबलस्पून साखर. आणि ते शुगरमध्ये मी 1.5 टीस्पून यीस्ट घालणार आहे. आता आपण यात घालणार आहोत 1/4 कप अनसॉल्टेड बटर. हे बटर आपल्याला असं कडेकडेने घालायचं आहे पिठामध्ये. हे संपूर्ण वापरून घ्या. आता या यीस्टमध्ये मी घालणार आहे साधारण 1/4 कप वॉर्म मिल्क. हे असं मध्यभागी बरोबर यीस्टवरती पडलं पाहिजे. ते घालून आपल्याला हे डो मिक्स करत राहायचं आहे. जसं आपण चपातीसाठी बनवतो सेम तसंच बनवायचं आहे. आता हा आपला डो रेडी झालाय. त्याला मी थोडासा तेलाचा हात लावणार आहे आणि मग मी हा रेस्टिंग साठी ठेवणार आहे. आता या डोला मी एका कपड्याने कव्हर करून ठेवणार आहे. रेस्टिंग म्हणजे काय असतं की तो डो डबल होतो साईजने. ह्यालाच बेकिंगच्या टर्म मध्ये प्रूफिंग म्हणतात. जर उन्हाळा असेल तर साधारण 45 मिनिट्स लागतात हा डो प्रूफ व्हायला. पण थंडी असेल तर साधारण 1 ते 1.5 तास लागतो. जर तुम्ही थंड ठिकाणी राहत असाल तर अगेन 2 तासही लागतात. सो हा प्रूफिंग टाइम संपूर्ण क्लायमेटवरती आणि तुमच्या टेम्परेचरवरती डिपेंड करतो. तुम्हाला चेक करायचं आहे की हा डबल झाला आहे की नाही. 45 मिनिट झाले आहेत आणि बघूया आपला डो कसा झाला आहे. डो सुंदर राईज झाला आहे. हा बघा, ऑलमोस्ट डबल झाला आहे साईजने. या डोला मी आता 2 पीसेसमध्ये डिवाइड करणार आहे आणि मग आपण रोल करूया. थोडा मैदा भुरभुरायचा आहे आपल्याला आणि हे आपण लाटायला सुरू करूया. इव्हनली लाटा. ह्याची जाडी ऑलमोस्ट 1/2 इंच झाली पाहिजे. आता मी हे डोनट कटरने डोनट कट करणार आहे. तर तुमच्याकडे डोनट कटर नसेल तर तुम्ही वाटीही वापरू शकता. त्या मधल्या होलसाठी माझ्याकडे बॉटल कॅप आहे, ती मी वापरणार आहे. आणि हे अलगदपणे हे बाजूचं काढून ठेवूया. हे मधले आपण काढून ठेवूया. आता हे डोनट्स आपण सेकंड प्रूफिंगसाठी ठेवणार आहोत. तर त्याकरता मी या ट्रेला ग्रीस केलेला आहे थोड्या तेलाने आणि त्याच्यावरती मी पार्शमेंट पेपर लावला आहे. उरलेल्या डोचे पण मी डोनट्स करून घेणार आहे. ड्राय होऊ नये म्हणून आपण हे ऑइलने थोडेसे ब्रश करून घेणार आहोत. आता हे आपण 45 मिनिट्स प्रूफिंगसाठी ठेवणार आहोत. हे असं कव्हर करून आपण ठेवायचं आहे. तर आता आपण वाट बघूया. आता 45 मिनिट झालेले आहेत. आपले डोनट छान प्रूफ झालेले आहेत. तर आता मी हे तेल ठेवलेले आहे कढाईमध्ये. आता आपण डोनट्स फ्राय करणार आहोत. अलगदपणे आपण हे आत सोडायचे आहे. हे आपल्याला लाईट ब्राऊन होईपर्यंत फ्राय होऊन द्यायचे आहेत. दोन्ही साईडने बरोबर सेम कलर झाला पाहिजे. हा कलर अजूनही थोडा डार्क झाला पाहिजे. आता हे आपले डोनट्स रेडी झाले आहेत. तर हे असं ऑइल आपण काढून घेऊया. एक्सेस ऑइल संपूर्ण ड्रेन झालं आहे. आता उरलेले डोनट्स पण आपण तळून घेऊया. हे पण आपले रेडी झालेले आहेत. हे आता आपण गार करायला ठेवणार आहोत. डोनट्स गार होईपर्यंत आपण चॉकलेट ग्लेज तयार करणार आहोत. याकरता मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे. ते बॉईल होऊन द्यायचं आहे आपल्याला. आणि त्यावरती मी ठेवणार आहे हा ग्लासचा बाउल.
या बाउल मध्ये आपण टाकणार आहोत हे चॉकलेट हाफ डार्क आहे आणि हाफ मिल्क आहे आणि हे मेल्ट करायचं आहे आपल्याला. असं हळूहळू मेल्ट व्हायला सुरू झालंय. हे कम्प्लीटली आपल्याला मेल्ट होऊन द्यायचं आहे. मी फ्लेम अगदी बारीक ठेवली आहे. छान मेल्ट झालं आहे तर आपण हे काढून घेऊया आणि आपल्या डोनटला ग्लेज करूया. असे छान संपूर्ण डिप झाले पाहिजे आणि हे एक्सेस असं थोडं हलवून काढून टाकूया आणि हे आता आपण ठेवणार आहोत ग्रिलवर. अशाच प्रकारे आपण हे सर्व डोनट्स ग्लेज करून घेणार आहोत. आता माझा फेवरेट पार्ट म्हणजे स्प्रिंकल्स डोनट्स वरती घालायचे. सध्या डोनट्स वरती घालूया. अशा प्रकारे आपले डोनट्स तयार आहेत. तर यावर मी कलरफुल स्प्रिंकल्स वापरले आहेत. तुम्ही दुसरे स्प्रिंकल्स वापरू शकता. इवन चॉकलेट पण तुम्ही व्हाईट चॉकलेटही वापरू शकता. यात बेल्जियन चॉकलेट मिळतं तेही वापरू शकता. प्रत्येक चॉकलेट वेगवेगळा फ्लेवर देतं. तर प्लीज ट्राय करा आणि मला कळवा आणि सबस्क्राईब करा रुचकर मेजवानीला.